नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये मा आज आपण पाहणार आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी बनवायला सोपा झटपट होणारा पालकवडा आपण मेदूवडे बरेच बघितलेले आहेत मिक्स डाळीचे वडेसुद्धा बघतो तर त्याचप्रमाणे हा पालकवडा आहे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आहे आणि थोडासा नवीन आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पालक वडा बनण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य किंवा जिन्नस सगळ्यात अगोदर आपण इथे बघून घेऊया तर जसं की तुम्हाला इथे दिसतंय मी दोनशे पन्नास ग्राम पालक व्यवस्थित पाण्यातून एक दोनदा स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर अशी बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे आपल्याला जवळपास हे जे पालक आहे बारीक चिरून घ्यायचे यापेक्षाही थोडीशी मी अजून चिरून घेणार आहे बारीक त्याचबरोबर एक वाटी आपल्याला इथे चना डाळ वापरायची त्यालाच डाळ सुद्धा म्हणतात एक वाटी आपल्याला इथे उडद डाळ वापरायची तर उडधाच्या डाळीच्या जागी तुम्ही मुगाची सुद्धा वापरू शकता इथे आपण एक कांदा घेतलाय अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला कांदा त्याचबरोबर अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरले तर तांदळाच्या पिठामुळं अतिशय कुरकुरीत हे वडे होतात आणि इथे आपण एक छोटा चमचा लसण अद्रकची पेस्ट वापरणार आहे त्याचबरोबर हिरवी मिरची तर इथे आपण हिरवी मिरची घेतली आहे साधारणतः एक तीन ते चार हिरव्या मिरच्या एक चमचा आपण लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे हिरव्या मिरच्या टाकत असाल नाही टाकलं तरी चालेल एक छोटा चमचा हळद पावडर एक चमचा आपण इथे लसण आणि अद्रकची पेस्ट घेतली आहे एक चमचा आपण इथे घेतलेला आहे जिरं त्याचबरोबर चवीनुसार लागल तसं मीठ वापरणार आहे तर चला सगळ्यात अगोदर या ज्या दाऊन दोन तुम्हाला डाळी दिसत आहेत चना डाळ आणि आपली इथे उडद डाळ तर या उडद डाळींच्या नव्याला मी जवळपास पाच ते सहा तास भिजून घेतलेलं आहे अशा प्रकारे तर ही आपली हरभरा डाळ भिजून झालेली आहे व्यवस्थित आता आपण त्याचबरोबर जी उडद डाळ होती ती सुद्धा एक वाटी आपण अशा प्रकारे भिजून घेतल्यानंतर काढून घेतलेली आहे दोन्ही डाळी स्वच्छ धुवून दो पाण्याने आपण भिजून घेतलेल्या आहेत आता आपण या ज्या डाळी आहेत मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया तर आता एक्स्ट्रा पाणी वगैरे टाकायचं नाही आहे थोडंसं किंचित एक दोन चमचे पाणी टाकलं तरी चालेल पण मिश्रण पातळ होता का म्हणे यासाठी अशीच आपल्याला डाळ आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे तर बघा अगदी स्मूथ असं बॅटर झालं इथं डाळीचं एका बाउलमध्ये आपण ही डाळ काढून घेऊया डाळ आता आपल्याला पूर्णपणे एका बाउलमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण जी आपली उडदाची डाळ आहे तीही ॲड करूया तर उडदाच्या डाळीमुळं खमंगपणा येतो वड्यांना जर तुम्हाला नसेल आवडत उडदाची डाळ तर तुम्ही या जागी मुगाच्या डाळसुद्धा वापरू शकता पण डाळ दोन्हीही व्यवस्थित भिजून घ्यायच्या म्हणजे छान त्याचं बारीक असं पीठ होतं बघा आता ही डाळ आपण एक्स्ट्रा पाणी न टाकता बारीक असं दळून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि या डाळीमुळं थोडासा चिकटपणा येतो तर वडे करायला एकदम सोपं जातं जर नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल मुगाची डाळ वापरली तरी चालेल आता यात चवीनुसार आपण लागल तसं मीठ ॲड करूया साधारणतः एक चमचा त्याचबरोबर आपण इथे हळद पावडर टाकली आहे आणि व्यवस्थित आता चमच्यानी फेटून घेऊया तर डाळीला आपल्याला फेटणं गरजेचं आहे जेणेकरून डाळ वडे जे आहेत आहे, ते हे जे पीठ आहे हलकं झालं पाहिजे अगदी असा फ्रॉदी झालं पाहिजे म्हणजे आतून जे वडे असतात ते पोकळ होतात आणि वरून एकदम क्रिस्पी होतात हवा असेल तर तुम्ही हाताने सुद्धा फेटून घेतलं तरी चालेल पण एक ते दोन मिनटं व्यवस्थित हे फेटून घ्या असं एकजीव झाली पाहिजे दोन्ही डाळी आणि त्यात आपण हळद आणि मीठ टाकून अशा प्रकारे फेटून घेतलंय बघा एकदम हलकं होतं पीठ यामुळं आणि वडे छान एकदम कुरकुरीत होतात आता आपण ही डाळ व्यवस्थित फेटून घेतलेली आहे तर यात आपण बाकीचे जिन्नस ॲड करूया तर आता यात आपल्याला ॲड करायची हिरवी मिरची जिरंही टाकलं मी इकडे एक चमचा हवं असेल तर जिरे पूड वापरलं तरी चालेल लाल तिखट अगदी कमी टाकलेलं आहे आणि एक चमचा लसण अद्रकची पेस्ट इथे आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा अगदी बारीक चिरून आणि तुम्ही इथे बघू शकता मी परत एकदा जे आपली पालक होते त्याला बारीक चिरून घेतलेले जेणेकरून वड्यामध्ये ती एकदम मोठी मोठी दिसणार नाही आणि अर्धी वाटी आपल्याला इथे तांदळाचं पीठ यूज करायचं आहे तर तांदळाचं पीठ टाकून व्यवस्थित हे मिश्रण एका चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे खूप जास्त जर तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल तर बघा अशा प्रकारे आपलं असं घट्ट जर एकदम पीठ आपलं मळून घेतलं तर खूप जास्त घट्टही असू नये अगदी वडेला आकार देता आला पाहिजे इतपत हे घट्ट ठेवावं आता एका बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही हे बघा गोळा बनवून घ्या पिठाचा बस तुम्हाला फक्त गोळा व्यवस्थित बनवता आला पाहिजे जर खूप जास्त पातळ झालं तर वेड वडे जे आहेत ते व्यवस्थित पडत नाहीत किंवा त्याला एक शेप येत नाही तर अशा प्रकारे आपण जसं नॉर्मल वडे बनवून घेतो तर या पद्धतीने वडे बनवून घेतलेले आहेत आणि तेलामध्ये सोडलेले आहेत तेल गरम असावं अगदी कोमटच तेल असू नये नाही तर मग वडे खूप जास्त तेल पितात तर त्यासाठी तेल थोडंसं गरम असेल तर वडा कुरकुरीत होतो पण वडा तळत असताना अगदी गॅस मीडियम टू मंद गॅसवरच ठेवायचा म्हणजे वडे व्यवस्थित तळे जातात आणि छान खरपूस कलर येतो व्यवस्थित क्रिस्पी होतात तर एक साधारणतः तीन वडे तळायला आपल्याला मिनिमम पाच ते सात मिनटं लागतात अगदी बारीक गॅसवर मी हे वडे तळून घेत आहे तुम्ही ते बघू शकता अधूनमधून त्याला चमच्याने पलटत राहायचं आणि या वड्यामध्ये बिलकुल तेल राहत नाही जर तुम्ही या पद्धतीने वडे बनवले तर बिलकुल ऑइली आपला वडा राहत नाही तर तुम्हाला हवं त्या कलरमध्ये तुम्ही काढू शकता म्हणजे थोडासा डार्क कलर किंवा अगदीच थोडासा लाईट कलर आणि बारीक गॅसवर तळे की ते पूर्णपणे तळे जातात त्यामुळं कच्चे राहण्याची काही शंका नाही आहे तर आता आपण तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे तर इथे एक आपण चहाची गाळणी घेतली आहे स्टीलची आणि त्या गाळणीला मी काय करणार आहे अशा प्रकारे हे बघा वडा लावून घेणार आहे आणि त्याला असं व्यवस्थित गोल करून देणार आहे म्हणजे ही एक दुसरी पद्धत सोपी पद्धत आहे वडे टाकण्याची तर तुम्ही अशा प्रकारे ह्या पद्धतीने सुद्धा वडे टाकू शकता किंवा वाटीलासुद्धा तुम्ही पाठीमागच्या साईडला म्हणजे जो बेस असतो वाटीच्या त्यालाही पीठ लावून अशा प्रकारे वडे टाकू शकता किंवा मेकर मिळतं तर त्या वडा सुद्धा तुम्ही वडे टाकू शकता जसं आपण मेदू वड बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पालकवडा बनवून घ्यायचा आहे तर अगदी थोडासा खरपूस कलर येईपर्यंत बारीक गॅसवर तळून घेतलेत मी वडे अशा प्रकारे तर तुम्हाला मी दोन पद्धती सांगितलेल्या आहेत आणि दोन पद्धती दाखवलेल्या आहेत अशा प्रकारे चार पद्धतीने तुम्ही हे पालकवडे बनवू शकता तर आता इथे आपण एका प्लेटमध्ये सांबर सर्व केलेलं आहे त्याचबरोबर इथे मी शेंगदाण्याची चटणी सर्व केलेली आहे आणि इथे आपले पालकवडे तर अशा प्रकारे आपले हे पालकवडे अगदी गरम कुरकुरीत तयार आहेत तुम्ही यावरच तुम्हाला दिसून येत असाल की किती क्रिस्पी आणि अगदी हे वरच्या साईडनी क्रंची होतात आतमध्ये असा वडा पूर्णपणे पोकळ होतो तर अशा प्रकारे तुम्ही सॅटर्डे संडेचा ब्रेकफास्ट मॉर्निंग ब्रेकफास्ट हेल्दी ब्रेकफास्ट आहे इवन लहान मुलांच्या डब्यामध्ये टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी अगदी सोपी आहे आणि ग यासोबतची जी चटणी आहे किंवा सांबर आहे त्याच्या रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगदाण्याची नारळाची चटणी किंवा अजून कुठली चटणी आवडत असेल तर ती बनवू शकता बघा वडा आतून पूर्णपणे पोकळ झालेला आहे एकदम क्रिस्पी असा पालक वडा आणि पौष्टिक वडा खाण्यासाठी तयार आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपी आवडत असेल तर शेअर करा लाईक करा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच जे घंटीचं ऐकून झाले